मला फक्त एवढाच विषय आहे की आता हे जे आता काय कोण सरकार म्हणलं तुम्ही, महाविकास आघाडी, कारण आज का जागा दिली? मला असं वाटतं जाहीर होऊन मला 8-10 महिने झाले असतील ना, आज का मोर्चा काढलाय की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून? तर कशासाठी मोर्चा काढला? मला आता कळायला लागलेत अदानीचे चमचे कोण कोण आहेत. अदानीचे म्हणजे मी प्रश्न आम्ही अदानीला विचारला, चमचे का वाजतायत? बरं, आंदोलनात गेल्यानंतर विषय काय म्हणजे विषय काय हे विचारून जे बोलतात त्यांच्या अर्धवट माहितीवरनं त्यांनी एक तर प्रश्न विचारू नये आणि विमानाला कुठे टोल लागत नाही. मला फक्त प्रश्न एवढाच आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या तिकडच्या पदाधिकाऱ्यांच्या आमची बोलणी झाली होती या सगळ्या संदर्भामध्ये, आणि अदानी ग्रुपचे कोणीतरी एक जण आहे त्यांनाही म्हटलं मला पहिलं डिझाईन तुमच्याकडनं मला दाखवा, हेही सल्ला आलं होतं. मला फक्त एवढाच विषय आहे की आता हे जे आता काय कोण सरकार म्हणलं तुम्ही, महाविकास आघाडी, कारण आज का जागा आली? मला असं वाटतं जाहीर होऊन मला 8-10 महिने झाले असतील ना, आज का मोर्चा काढलाय की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून? तर कशासाठी मोर्चा काढला? पण मग एकूण या प्रकल्पाला तुमचं समर्थन आहे, विरोध आहे? मी तुम्हाला आठवत असेल त्या BDD 40 इकडे पण मी जेव्हा गेलो होतो त्यावेळेला तिथे विचारलं होतं की त्याला एक ओपन स्पेस लागते, एक केवढा मोठा भाग आहे तो, ह्याला एक ओपन स्पेस लागते, तिकडे किती शाळा होणार आहेत, काय कॉलेजेस होणार आहेत, कसे रस्ते होणार आहेत, तिथे इमारतीमध्ये राहणारी माणसं किती आहेत, किती इमारती होणार आहेत, कोणकोणत्या इन्स्टिट्यूट्स येणार आहेत, सगळ्याचा एक तुम्हाला टाउन प्लॅनिंग नावाची काहीतरी गोष्ट सांगावी लागते की नाही? एक एरिया भाग घ्यायचा आणि जायचं सांगायचा हा आदरणीला देऊन टाकला असं थोडी असतं. आणि हे 8-10 महिन्यानंतर जागे झालेले जे काय कुठच्या आघाडी जे आहेत याने विचारलं का प्रश्न की नेमकं काय होणार तिकडे, की मोर्चाचे दबाव आणून फक्त सेटलमेंट करायचे आहेत? मला असं वाटतं त्याच लोकांना तुम्ही एकदा विचारून बघा. बघा, एकतर गोष्ट अशी आहे की मला आता कळायला लागलेत अदानीचे चमचे कोण कोण आहेत. अदानीचे म्हणजे मी प्रश्न आम्ही अदानीला विचारला, चमचे का वाजतायत? बरं, आंदोलनात गेल्यानंतर विषय काय म्हणजे विषय काय हे विचारून जे बोलतात त्यांच्या अर्धवट माहितीवरनं त्यांनी एक तर प्रश्न विचारू नये आणि विमानाला कुठे टोल लागत नाही त्याच्यामुळे हाही विषय तिकडे येत नाही. तर अर्धवट माहितीनुसार प्रश्न कोणी विचारू नयेत, एक तर त्या शालीचं वजन पेलतंय की नाही हे त्यांनी बघायला पाहिजे, आणि अर्धवट माहितीनुसार विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तरं देत नाही. ही संपूर्ण जी काही माहिती आहे ती त्या त्या वेळेला आहे. मी प्रश्न आजही सांगतोय, धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलो, कोणत्याही परिस्थितीत आम्हाला धारावीचा विकास पाहिजे. पण माझ्या काळात म्हणजे आपल्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपण थोडस एक द्विधा मनस्थितीत होतो की याचं टेंडर काढावं की सरकारकडनं हा प्रकल्प राबवावा. आमचा निर्णय जवळपास होत होता की हा सरकारच्या माध्यमातून प्रकल्प राबवावा, आणि ते लक्षात आल्यानंतर म्हणून आमचं सरकार पाडलं का असा माझा जो काही प्रश्न आहे तो मी परवाच्या मोर्चात विचारलाय. पण त्याच्यात भाजप कुठे होता? भाजप नव्हता तर सेटलमेंट होणार कशी? मोर्चा आम्ही काढला होता, शिवसेना, काँग्रेस, कम्युनिस्ट होते, सगळे होते, RPI सगळे होते. जर भाजपा असती ना तर सेटलमेंट झाली असती, भाजप नव्हता तर सेटलमेंट होणार कशी?